तिकडे अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यांच्या घरी हनुमान जयंतीच्या निमित्ताने भोंगे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। त्याची तयारी सुरू झाली आहे। राणा दाम्पत्य हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचं पठण करणार आहेत। त्यानंतर भोंगे वाटपाचा हा कार्यक्रम करण्यात येणार आहे। दरम्यान खासदार नवनीत राणांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण जोशी यांनी। संपूर्ण महाराष्ट्रात आज हनुमान जयंतीचा जल्लोष सुरू आहे आणि अशातच आमदार रवी राणा आणि राणा दाम्पत्याकडे भोंगे वाटपाचं काम सुरू आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या सोबत खासदार नवनीत राणा आहेत। आजपर्यंत जे झालं नाही ते भोंग्यानी होईना, तर जे मी आम्ही म्हटलं आहे ते आपण करतच आहे आणि याच्या मागचं काही कारण नाही आहे। मी ज्या धर्मातून येतो त्या धर्माचा प्रचार प्रसार करणं हे माझं कर्तव्य आणि मी करणार। माझी पिढीनी जे आदली पिढी आहे त्यांनी केली, मी करण, माझे समोरचे जे मुलं आहेत, माझी जी पिढी राहणार आहे ते सुद्धा करणार आहे। हे मला माझे धर्म शिकवते आणि मी जिथे राहते या हिंदुस्थान मला शिकवते की मी माझे धर्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे। ज्या बाळासाहेब ठाकरेंनी जे विचारांवर शिवसेना निर्माण केली त्यांचे प्रत्येक भाषण स्टेजवरचे हिंदुत्ववादी मैं हिंदू हूँ मैं उनके लिए काम करूंगा त्या लाईनवर जे काम केलं ते उद्धव ठाकरे साहेब कुठे ना कुठे विसर पडलेलं आहे। तर मला वाटतं उद्धव ठाकरेंवर जे उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून जे महाराष्ट्रावर साडेसाती लागलेली आहे त्याचे कारणाने माझे महाराष्ट्रामधून साडेसाती निघाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आज आपण हनुमान चालीसा करणार आणि भोंग्याचा वाटप सुद्धा करणार। आलं तर मोठ्या प्रमाणात साम टीव्ही न्यूज अमरावती।